पुस्तक लिहिण्यामागचं जे उद्देश आहे माझा किंवा जो माझा टार्गेट ग्रुप आहे या पुस्तकाचा, तो राजकारणात येऊ इच्छिणारी चांगली कार्यकर्ते मंडळी माणसं हे माझे त्याच्यासाठी टार्गेट, त्यांच्यासाठी मी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यामुळे राजकारणामध्ये जे प्रस्थापित आहेत त्यांनी ते पुस्तक वाचावं का नाही वाचावं हा राजकारणामध्ये आहे. वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये पदाधिकारी आहेत, त्यांनाही जर आपल्या पक्षाची किंवा आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाची किंवा आपल्या मित्र पक्षाची घटना माहिती नसेल तर त्यांना या पुस्तकाचा उपयोग किमान तेवढ्यासाठी तरी होऊ शकेल की आपल्या पक्षाचं ध्येयधोरण काय, आपल्या मित्र पक्षाचं काय, आपल्या विरोधी पक्षाचं काय, ध्येयधोरण काय आहेत, निवडणुकी पद्धतीचा त्यांना उपयोग होऊ शकेल. मी त्याच्यामध्ये निवडणूक यशस्वी होण्याचं तंत्र दिलेलं आहे. म्हणजे असं होऊ शकेल की अनेक वर्ष राजकारणामध्ये आहे, पदाधिकारी आहे, पण निवडणूक पराभूत झालेला आहे, त्याला कदाचित त्याच्यातून निवडणुकीचं एक तंत्र कळू शकेल तर त्यालाही त्याचा उपयोग होऊ शकेल. असं काही नाही की खूपच ज्युनियर लोकांसाठीच फक्त ते लिहिलेलं आहे. कोणी याचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा त्याच्या आशावादी काय आहे. आणि कसं होतं की आपण ज्या रंगाचा चष्मा लावून त्या रंगाचा आपल्याला बरोबर दिसत राहत. मी आशावादी असल्यामुळे काय होतं की मला राजकारणातली खूप चांगल्या माणसांची खूप चांगली उदाहरणं सातत्याने ऐकायला मिळतात आणि म्हणून माझा आशावाद सातत्याने वाढत जातो. म्हणजे कसं, उदाहरण सांगतो तुम्हाला मी, की आमच्याकडे सध्या दिव्य मराठीमध्ये एक प्रोजेक्ट चालला आहे की मराठीचं सॉफ्टवेअर सगळ्यांना फ्री लोड करून द्यायचं. तर हे जे गांगल म्हणून आहे, शुभानंद गांगल, त्यांनी हा प्रोजेक्ट 4 वर्षापूर्वी एका आपल्या राज्यातल्या एका मंत्र्यांकडे नेला होता. ज्यांना त्या मंत्र्यांना अधिकार होते की त्यांनी ठरवलं असतं तर ते सगळ्या राज्यामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकले असते. तर त्या माणसाने काय केलं, त्या मंत्र्यांनी यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही हे सगळ्या राज्यभर हे करतो, करण्याची आमची इच्छा आहे. त्यांना असं वाटलं की बा या संदर्भामध्ये काही आपल्याला आता खर्च करावा लागतो का काय, पण त्यांनी सांगितलं की अहो अजिबात खर्च करण्याची आवश्यकता नाहीये, हे तुम्ही राज्याच्या कल्याणासाठी करतात, आम्ही आमच्या वतीने हे सगळं करू. आणि त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. तिथे अशी अनेक उदाहरणं मला माहिती आहेत की लोक राजकारणामध्ये खूप चांगलं काम करतायत, चांगलं करण्याची इच्छा असलेले माणसं मला माहिती आहेत. अनेक लोकांची अनेक कामं पैशांशिवाय अनेक मंत्र्यांनी करून दिलेली उदाहरणं मला माहिती आहेत. विषय असा असतो की टाळी एका हाताने वाजत नाही. जेव्हा चांगला माणूस, प्रतिष्ठित माणूस राजकारणापुढे, हे खरं आहे की राजकारणामध्ये वाईट लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि त्याचं कारण हेच आहे मुळात की चांगले लोक राजकारणात येत नाही आहेत. पण जी आहेत ती चांगली आहेत, त्यांना चांगलं काम करायचं आहे आणि करतायत, चांगलं काम करून करतायत, चांगले निर्णय घेत आहेत. अण्णा हजारे आज टाइम नावाच्या दैनिकात इंटरनॅशनल नियतकालिकामध्ये कव्हरवर त्यांचा फोटो छापला. आज ती इंटरनॅशनल फिगर बनलेली आहे. कशासाठी, तर भ्रष्टाचार विरोधी माणूस. तर भ्रष्टाचार विरोधी माणूस हा एखाद्या भ्रष्टाचारी माणसाच्या विरोधात निवडणुकीला उभा राहिला तर तो निवडून येईल का? मी 100% सांगतो निवडून येणार नाही. का निवडून येणार नाही? तर लोकांना चांगली माणसं नको आहेत म्हणून येणार नाही का? जनरली काय होतं की असा प्रचार केला जातो की लोकांनाच चांगली माणसं नको आहेत. पण आपल्या स्वतःला प्रत्येकाने प्रश्न विचारावा की एक चांगला माणूस आणि एक वाईट माणूस असे दोन उभे आहेत तर मी मतदान कोणाला करेल? मी चांगल्याच माणसाला करणार आहे. मग असं त्याचा अर्थ आहे का की मी तेवढा प्रामाणिक आणि बाकीच्यांना सगळ्यांना वाईट माणसं पाहिजे, फक्त मला एकट्यालाच चांगला माणूस पाहिजे? असं तर काही नाही आहे. सगळ्यांनाच चांगली माणसं पाहिजेत. प्रश्न असा आहे की निवडणुकीचं तंत्र ज्याला अवगत असतो तो बाजी मारून देतो. आपल्या सगळ्यात जास्त निर्दोष लोकशाही असेल तर ती आपली आहे, पण जास्त निर्दोष आहे ती पूर्ण निर्दोष नाही आहे. त्यामुळे काही दोष आहेत. उदाहरणार्थ काय की सगळ्यात जास्त मतं मिळवणारा माणूस विजयी होतो. म्हणजे मी त्याला असं म्हटलेलं आहे की अनेक उमेदवार, एक तर मतदान आपलं 56-59% असं मतदान होतं, त्याच्यातले उमेदवारांची संख्या मोठी असते, मतांचं विभाजन होतं आणि जो उमेदवार निवडून येतो, समजा 2 उमेदवार आहेत त्याच्यातल्या एका माणसाला 1 मत जास्त जरी पडलं तरी तो विजयी घोषित होतो. म्हणजे अनेक उदाहरणं मला अशी माहिती आहेत की केवळ एकूण मतदारांच्या 10-11% मतं मिळवून लोक लोकप्रतिनिधी झालेले आहेत. हा आपल्या याच्यातला दोष आहे. तर ज्यांना थोडेसे टॅक्ट माहिती आहेत निवडणुकीच्या, ते अशा पद्धतीने विजयी होऊन जातात. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला लोकांना चांगली माणसं नको आहेत किंवा चांगली माणसं निवडूनच येऊ शकत नाही. अनेक माणसं अशी आहेत जी मी पाहिलेली आहेत की जी चांगली माणसं असूनही, कार्यकर्ते असूनही, चळवळीत असूनही ती निवडून आली. तंत्र आपल्याला जर शिकायचं नसेल किंवा त्या तंत्राने आपल्याला जर निवडणूक लढवायची नसेल, निवडणूक लढवणं हे सोपं काम नाही, हे खरं आहे. पण सोपं काम कशा अर्थाने नाही आहे? त्याला खूप काम करावं लागतं, खूप मेहनत लागते, कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागते,
हे सगळं करावं लागतं तेव्हा आपण निवडून येतो. आणि ते जर तुमची करायची तयारी नसेल, तुम्हाला फक्त चळवळीत फक्त मार्गदर्शनच करायचं असेल आणि भाषणच करायचे असतील, पण निवडणूक लढणं हे तुमचं काम नाही, चळवळीतल्या लोकांचं काम नाही, ते राहत नाही. आणि म्हणून मग चळवळीतले लोक निवडणुकीकडे वळत नाहीत.